ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय हे आपण एकदम झिरोपासून बघणार आहोत. तर ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय? ट्रिग्नोमेट्री मराठीत त्रिकोणमिती म्हणतात. याच्यामध्ये काय असतं? एक त्रिकोण असतो, तो काय असतो? काटकोन त्रिकोण असतो. तो काय असतो? काटकोन त्रिकोण असतं. आणि त्याच्यामध्ये 6 टर्म वापरल्या जातात. साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कॉसेक. तर ते कसे येतात आणि त्यांच्यासाठी काय घेतात, तर आपण हे सगळं एकदम बेसिकपासून बघणार आहोत. आता ह्याच्यामध्ये काय असतं? आता हा जो अँगल असतो हा नेहमी 90 डिग्री असतो. हा किती असतो? 90 अंशाचा कोन असतो. आणि हा काय आहे? आपण आता समजा हा जर थीटा घेतला, हा जर आपण थीटा घेतला म्हणजे हा काय येणार? हा काय येणार? आता हा जर 90 असेल तर मग हे दोघी किती असतील? 90, कारण की त्रिकोणाचा कोणांची बेरीज किती असते? 180. हा जर 90 असेल तर ह्या दोघांची बेरीज किती असेल? 90 असेल. तर मग आता इथे काय करणार आपण? हा जर थीटा आहे तर हा काय असेल? ए अँगल 90 मायनस थीटा असेल. आणि आता याच्यामध्ये काय असतं? ही जो ए सी लांबी आहे, ही ए सी जो लांबी आहे याला काय म्हणतात? कर्ण. याला काय म्हणतात मित्रांनो? कर्ण म्हणतात. आणि आता आपण काय करणार? आता आपण काय करणार? इथे बघणार आहोत. आता इथे आपण बघणार साईन म्हणजे काय, कॉस म्हणजे काय आणि टॅन म्हणजे काय. आता आपल्याला काय इथे काय दिलेलं आहे, याच्यावरून आपण काय घेणार? हा जो आहे इथे काय घेणार आपण? साईन थीटा इज इक्वल टू, साईन थीटा इज इक्वल टू म्हणजे काय असतं? साईन थीटा म्हणजे जो हा आपण काय घेतला आहे? साईन थीटा घेतलेला. तर साईन थीटा हा इथे आहे. थीटा काय आहे? थीटा आपल्याला माहीत नाही. तर साईन थीटा म्हणजे काय असतं? समोरची बाजू छेद कर्ण. समोरची बाजू छेद कर्ण, बरोबर. म्हणजे आपण काय घेणार? समोरची बाजू काय आहे? हा थीटा आहे. तर समोरची बाजू काय आहे? ए बी. समोरची बाजू काय? ए बी. आणि कर्ण काय आपला आला? ए सी. तर आता काय येणार? साईन थीटा इज इक्वल टू काय येणार? ए बी छेद ए सी येणार. तसंच कॉस थीटा म्हणजे काय? कॉस थीटा म्हणजे काय असतो? कॉस थीटा म्हणजे लगतची बाजू, लगतची बाजू छेद छेद कर्ण. काय असतं? कॉस थीटा म्हणजे लगतची बाजू छेद कर्ण. आता इथं लगतची बाजू काय आहे? बी सी. बी सी छेद कर्ण काय येणार? ए सी. हा आला काय तुमचा? साईन थीटा आणि कॉस थीटा. त्याच्यानंतर आपला काय असतो? टॅन थीटा. काय असतो त्याच्यानंतर? टॅन थीटा. टॅन थीटा काय येतो? टॅन थीटा, टॅन थीटा काय येतो आपला आला? इक्वल टू टॅन थीटा काय असतो? समोरची बाजू, समोरची बाजू छेद लगतची बाजू. त्याचा समोरची बाजू छेद लगतची बाजू. आता इथे काय येणार? समोरची बाजू काय आहे? आता हा थीटा आहे. समोरची बाजू काय आहे? ए बी आहे. त्याच्यानंतर लगतची बाजू काय येणार याच्या थीटाच्या? बी सी. म्हणजे आपल्याजवळ काय आल्या? साईन, कॉस, साईन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा या आपल्याजवळ तिघी टर्म आल्या. त्याच्यानंतर आपण काय करणार? त्याच्यानंतर आपण काय घेतो? कॉट थीटा घेतो. त्याच्यानंतर काय असतं? अजून परत कॉट थीटा असतो. कॉट थीटा म्हणजे काय असतो? हा जो टॅन असतो ना त्याचा उलटा असतो. कॉट थीटा म्हणजे काय असतो? हा जो टॅन आहे ना त्याचा उलटा असतो. म्हणजे आता इथे काय लगतची बाजू आहे ना वरती येणार? लगतची बाजू छेद आता उलटा झाला म्हणजे समोरची बाजू खाली येणार. समोरची बाजू इक्वल टू इथे काय येणार? बी सी अपॉन ए बी. बी सी अपॉन ए बी. त्याच्यानंतर काय येणार? हा कॉस थीटा आहे. कॉस थीटाचा, कॉस थीटाचा उलटा काय असतो? सेक थीटा असतो. काय असतो उलटा? सेक थीटा असतो. म्हणजे आता कॉस थीटा काय आहे? कर्ण छेद, कर्ण छेद लगतची बाजू. तर मग इक्वल टू काय येणार? याचा उलटा, ए सी छेद बी सी. त्याच्यानंतर राहिली एक टर्म कुठली? तर साईन थीटा. साईन थीटाचा उलटा काय असतो? कॉसेक थीटा. साईन थीटाचा उलटा काय असतो? कॉसेक थीटा असतो. तर इथे काय येणार? कॉसेक थीटाचा कर्ण
छेद समोरची बाजू इक्वल टू ए सी अपॉन ए बी। तर मित्रांनो, ह्या ज्या सगळ्या बेसिक टर्म आहेत तर ह्या अशा असतात आणि यांना आपण त्रिकोणमिती म्हणजे अशा प्रकारे वापरण्यात येतात। तर तुम्हाला मित्रांनो, आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सगळे हे व्हॅल्यू कसं वापरायचं, ते व्हॅल्यू कसा वापरायचा, त्या गोष्टींचा आपण पुढे बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हां, आणि शेअर करायला पण विसरू नका मित्रांनो।